तालुक्यामध्ये चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घातला. जवळपास 15 ते 20 दुकानं फोडून लाखो रुपयाचा माल पळवल्याची घटना घडली. आपल्या सोबत इथले जे चोरी झाली ते तोडकर सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कशा पद्धतीने चोरी झाली काय सांगाल? काय झालं, जे रात्री मला 12:15 सुमारामध्ये फोन आला आणि चोरी झाली ते कळल्यानंतर मी गावातून येताना पोलीस स्टेशनला आणि इथं जोडीदारांना फोन करून इथं आलो. त्यावेळेस त्यांनी एक कॉम्प्युटर, CCTV कॅमेरा आणि मोबाईल आणि एक लॅपटॉप आणि थोडे पैसे घेऊन गेले. ते घटना जे झाली ती घटना झाली 12:15 सुमारास झाली. 11:45 मला फोन आला. त्या इथं जे आमचं जे ऑफिस पाहतो तो मुलगा इथं होता, आतमध्ये झोपलेला होता तो. बाहेरून शटर उघडल्याच्या नंतर त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन त्याला चाकू लावला आणि ते ही करून. बरं, काय सामान जे आपलं गेलेलं आहे, जे एक लॅपटॉप होता तो लॅपटॉप गेला, एक कॉम्प्युटर होतं ते कॉम्प्युटर DL आणि काही थोडी रक्कम होती ड्रावरमधलं, ते लॉक तोडून ते ड्रावरमधली काही रक्कम घेऊन गेली, ते 26,000 रुपये. ज्या ठिकाणी चोरी झाली ती हेच ठिकाणी, या शटरला चोरट्यांनी तो खाली कटावणीने वाकून असं तोडलं होतं. त्यानंतरच ते चोरट्यांनी या आतमध्ये प्रवेश केला आणि एकंदरीत आतमध्ये पण सामानाची नासधूस केली. आतमध्ये जो कामगार होता त्याला पण धक्काबुक्की केली आणि त्याला चाकू लावलं असल्याचं सांगितलं जातंय. आष्टी तालुक्यात जवळपास 15 ते 20 ठिकाणी अशा चोरी झाल्याच्या घटना कडा, धानोरा आणि आष्टी शहरामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झाले. तात्काळ या चोरीचा तपास लावा अशी मागणी सध्या होत आहे. एकंदरीत आपण बघितलं की संपूर्ण आष्टी तालुक्यामध्ये चोरट्यांनी रात्री अशा पद्धतीने धुमाकूळ घातला आहे, अनेक ठिकाणी चोरी केल्या आहेत, परंतु याचा तपास आता कधी लागेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अविशंकू सर, तुमच्या शेतामध्ये तुम्हाला कोणी कृषी विभागातलं माणूस मार्गदर्शन केलं की नाही आतापर्यंत? नाही सर, कोणी कोणीच नाही आतापर्यंत कोणी आलेलं नाही. आता सोयाबीन काढणीला येतं 1 महिन्यामध्ये, तर तुमच्या शेतामध्ये कोणी आलेलं नाही आतापर्यंत? कोण नाही. तुम्ही काय काय फवारणी केलं आतापर्यंत? काय जे दिलं ते मालकांना म्हणून. तुम्ही पहिली फवारणी तुमची ह्याची झाली म्हणा की ट्रायझोपासची, त्याच्यानंतर फवारणी नाही. म्हणजे तुम्हाला सल्ला देण्याकरिता आतापर्यंत तुमच्या शेतामध्ये कोणता कृषी सहकार्यालाच नाही? नाही नाही, कोण नाही आला. मग तुम्हाला जर शेत तुम्ही कृषी तालुका कृषी अधिकारी साहेबाला भेटलात? नाही भेटत, आम्ही भेटत नाही का. तुमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक सुपरवायझर कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत नाही. तुम्हाला कृषी सहाय्यक कोण आहे तेच माहीत नाही? बघा सर, या माळेवाडी गावामध्ये अशी व्यवस्था अशी अवस्था आहे की त्या गावामध्ये कृषी सहाय्यक कोण आहे यांनाच माहिती नाही. तर शेतामध्ये येऊन सर्वे करणारे हे कृषी सहाय्यक कधी येतील आणि कधी काय करतील हेच शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि या शेतामध्ये माझ्या अंदाजे ET लेवल क्रॉस म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली आहे. आळी एका पानावर कमीत कमी 30, 40, 50, 60 अशा पद्धतीने घाटे आळी, पाणी खाणारी आळी, चक्रीभुंगा असा आहे. त्या एका झाडाच्या बुडाला म्हणा शेंड्याला म्हणा दोन खाचं करून टाकतो, त्या खाचामध्ये अंडी टाकतो आणि त्या अंडीमधून एक आळी तयार होते. त्या आळी काय करते पूर्ण त्या बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत त्या झाडाला वाळून टाकते. अशा पद्धतीने ह्या आळीचा उद्रेक होत असतो. त्या उद्रेक होत असतो तरी या माळेवाडी गावामध्ये कोणत्याच खात्यानं म्हणजे कृषी विभागानं या गावामध्ये कोणाच एका कृषी सहाय्याला सुद्धा आतापर्यंत पाठवलेलं नाही. या गावामधल्या शेतकऱ्यांचा
माझ्या अंदाजानं 99% तर नुकसान या किडीमुळे होणार आहे. कारण आता आजची परिस्थिती आहे की या गावामध्ये मी आता जी महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह न्यूज यामार्फत मी आज स्वतः येऊन या गावामध्ये पाहणी करत असताना एका पानावर कमीत कमी 50 आळी मला आढळली. प्रत्येक पानाला आळी आहे. तर या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या कृषी विभागानं कोणताच आजपर्यंत पाऊल उचललेला नाही. शिंगाडे साहेब इथं या ठिकाणी आलेले आहेत मुरपडेल कॉलनीमध्ये. आम्ही आमच्या कॉलनीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 17 वतीनं नगरसेवक हरवल्याची तक्रार आम्ही काल मुख्यमंत्री साहेबाकडे केलो होतो. त्याच पद्धतीनं आम्हाला साहेबांनी काल सांगितले की तुमच्या प्रभागामध्ये आम्ही येऊन सत्यता काय पाहणी करू तुम्ही सांगितले. ते सांगितल्यानंतर आम्हाला अद्याप फक्त आमचे एकच नगरसेवक सापडले, डॉक्टर कोठारे साहेब सापडले. दुसरे नगरसेवक सापडून द्यायचं काम आता माननीय सीओ साहेबांचं आणि शिंगडे साहेबांचं काम आहे. आता साहेबांचं म्हणणं या सगळ्या पाहणी केल्यानंतर बघितल्यानंतर साहेबांचं म्हणणं काय आहे तुम्ही स्वतः साहेबांना विचारून घ्यावं. प्रभाग फिरला जाता त्याबद्दल तुम्हाला काय 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 वाटतं? आता अडचणी जे पाहिले ना आपण, नालीचं आउटलेट बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. तर आउटलेटला आपल्याला जर इथं जागा मिळाली तर पूर्ण ते आपल्याला वाढायचा प्रॉब्लेम निघून जातो. जागा मिळायलाच पाहिजे ना सर. जागा मिळणं साहेबाचंच काम आहे घेतात. आम्ही काय करतो त्यांच्या नियमानुसार जे प्रशासन सांगेल, जे तुम्ही तुमच्या नियमानं कराल त्याला कुणीच विरोध करणार नाही. तिथं आउटलेट नाला वगैरे जवळ असतं तर आपण म्हणलं असतं लगेच करतात. ती आपल्या हातातलं नाही, ती प्रायव्हेट जागा आहे. आम्हाला एक सर्वोल प्रश्न विचारायचा आहे. आज तुम्ही येऊन सगळी पाहणी केल्या, सर्व केलं, आज तुम्ही आम्हाला आश्वासन काय देणार? तुमचं सहकार्य जर ही आउटलेट इथपर्यंत जर मिळालं तर बाकीचं आपल्याला पुढल्या नगरपालिकेकडून आम्ही साहेब नगरपालिकेचे मेन अधिकारी तर येऊन इथं थांबून केलं तर 100% काम होणार ते. नाही सर, तुम्ही जे म्हणाल आउटलेट पर्यंत आम्ही काम करू म्हणलं तर उलट त्याच्यावर काय होणार आहे? जेळी मागले त्रास आहे सगळ्या इकडच्या लोकांना. म्हणजे तुम्हाला जे बाहेरून जे पाणी आणणार त्या योजनेच्या तळा जसं आहे तिथं तळा होणार आहे, त्याच पद्धतीने तळा होणार आहे. तुम्ही एक सांगा, तुम्हाला हे काम करायला अडचण कोणाची नेमकी? सीओ साहेबांच्या अडचणी मध्ये का ह्या गोष्टी एकत्र बसून नगरपालिका शिवसाहेबाची अडचण आहे का? शिवसाहेबाची अडचण कुणाची?
तुमच्यासारखे इंजिनियर तीन वेळेस आले, तीन वेळेस मापक घेऊन गेले आणि सगळं करून गेले, आतापर्यंत काही झालेलं नाही. तुमच्या अगोदर तीन आले होते, आले होते का नाही? आणि प्रभागामध्ये रोडच्या बाबतीमध्ये तरी आता सध्या पूर्ण उदगीरमध्ये आपल्या पाईपलाईन लिंबोटीच्या असल्यामुळं तो प्रश्न सुटू शकत नाही, त्याबद्दल आम्ही मजबूर आहोत. पण नाली बाबतीमध्ये इथं आउटलेट नसल्यामुळं नाली बांधकामाचं आपलं आतापर्यंतचं काम प्रपोजल देऊनसुद्धा पुढील हे प्रभागातल्या लोकांचं म्हणणं आहे की नगरसेवक आमचं दीड वर्ष झालं मतदान निवडणुका होऊन आतापर्यंत आम्हाला भेटले नाही. आम्ही इथल्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही नाही, फक्त तुम्ही इथले जे काही कर्मचारी असतात त्यांच्याशी दररोज फोन असतो आणि इथल्या स्वच्छतेबाबत नेहमी मी तक्रार वगैरे काही असेल तर ते कर्मचाऱ्यांना कळवून मी सोडवत असतो. आता परवा शेपीबाईंनी दोन दिवसापूर्वीच तिथं पाण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या अगोदर संदीप पण बोलवला होता, मी येऊन त्या बाबतीमध्ये निवेदन देऊन वेळोवेळी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं इथं काही असं हे नाही की बेजबाबदारपणे वागण्याचं कुठलाही हे नाही. आणि मी एक नगरसेवकाचा प्रतिनिधी म्हणून वेळोवेळी इथे येत राहतो, पण समस्या इथल्या सुटल्या नसल्यामुळं त्यांची थोडीशी नाराजी आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या समस्या सर्वस्वी आमच्या समस्या किती दिवसात सुटतील आहेत ना, किती दिवसात सुटतील तुमचा आता स्वच्छ कालावधी सांगितलं स्वच्छ 3 महिन्यापासून खंबाला लाईट नाही आमच्या. नाही ना, ते सुटलेलं स्वच्छतेचा आणि जे काही तुमच्या आता जे अर्जंट जे काही आहे त्या 3 महिने झालं लाईट नाही साहेब आमचं. आश्वासन देऊ नका सर आम्हाला, तिथं मुरुंबकर उद्या टाकून तिकडे का साहेब तुम्ही पुढे असेल जो भी बात है यहाँ पे प्रभाग में की ऊपर के ऊपर सांगितलं की नाही सांग लाईट नाही म्हणून साहेब साहित्य नाही म्हणून सांगितलं. 3 महिने झाले लाईट नाही माझ्या घराचं साहेब आम्ही आम्ही ज्या ज्या वेळेस संबंधित अधिकारी एमएससीबीचे हे नगरपालिकेचे लाईट विभागचे लोक येईल त्यांच्याकडे जाऊन जवाजवाबी जाऊन संबंधित अधिकारी भेटलो त्यावेळेस त्यांनी यांचा प्रश्न एकच आहे माल पुरवठा आम्हाला माल पुरवठा होत नाही आणि आमच्याकडे माल नाही सध्या शिल्लक ह्याच्यामुळे तुमच्याकडे लाईटची व्यवस्था होत नाही ह्यांचे असले बोलणे आहेत आमच्यासोबत. आता हे जर तुमच्याकडे असं होत नाही माल पुरवठा होत नाही तर कसं होईल जनतेचं ह्याच्यामध्ये? आता हे जर हे जे एरिया आहे साहेब तुम्ही आम्हाला एक आता आम्ही सगळे दलित जिमेदार लोक सगळे थांबलेलो बरोबर आहे त्याच्या आम्हाला तुम्ही एवढं सांगून जावा की आमचं तुम्ही किती दिवसामध्ये लाईट पाणी रस्ते आणि नाल्याचं काम किती दिवसामध्ये करणार? आम्ही आम्हाला प्रस्ताव तयार करू आम्हाला सांगून खालचे अधिकारी ते प्रश्न निर्माण होईल ह्यानी आलात ह्यांच्या वरिष्ठांना ह्यानी आणतील का आज ह्यानी आलात ह्यानी सगळी माहिती घेतला आता ह्यानी प्रश्न शेवटचा पर्याय होईल तर त्याला होऊ द्या म्हणणार की कोण नको म्हणणार का? या वार्डातील काम किती दिवसात होतील काही सांगू शकता का? कामाबद्दल नाही प्रस्ताव 8 दिवसात आम्ही तयार करू कामाबद्दल सांगू शकत नाही आमच्या हातात असलेलं आम्ही तेवढं सांगणार ना त्याचं कसं आहे आर्थिक प्रशासकीय त्याच्यानं ना 8 दिवसात तुम्हाला प्रस्ताव तयार करून द्या एक मिनिट इकडे का सिंगाडे साहेब का सिंगाडे साहेब तुमचं सर नाव ढवळे या ठिकाणी इंजिनियर सिंगाडे साहेब आणि ढवळे साहेब आहेत आणि आमच्या वॉर्डाचे नगरसेवक कोठारे साहेब आहेत यांच्या समोर आम्ही सांगत आहोत कॉलनीच्या वतीने मी बोलत आहे येत्या 15 दिवसामध्ये जर आमच्या कोणी कामाचे दखल नाही घेतली तर आम्ही तुमच्या मुख्याधिकाऱ्याच्या तोंडाला काळलं लक्ष राहणार नाही याची तुम्ही कामगिरी नोंद घ्यावी.